નમસ્કાર, અત્યારની બુલેટિન માં આપનું સ્વાગત છે. તો આવો જોઈએ સમાચાર વિસ્તાર થી. સાગબારા તાલુકાના છેવાડા વિસ્તાર ખાતે સોરાફડી ગામે મહિલા મંડળની માસિક મીટિંગ યોજાઈ. તો આવો જોઈએ ડેડિયાપાડા થી અમારા પ્રતિનિધિ નિલેશ વસાવાનો એક રિપોર્ટ. નમસ્કાર દોસ્તો, આજે અકલકુવા તાલુકાના સોરાફડી ગામે મહિલા મંડળનું મીટિંગ રચાય છે. તો આપણે જોઈએ રાયસિંહ વસાવા પાસેથી. નમસ્કાર. આજ જે આપણે હરાફડી સેલેપ યાસા અંતર્ગત મહિલા બસતગઢ યાસા અંતર્ગત જો મીટિંગ હતી તે આજ દિનાંક 25/5/2022 રજી જે મીટિંગ આ આપણી સેલેપ તર મહિલા બસતગઢ હા એક મહિલા આર્થિક સક્ષમીકરણ અને આરોગ્ય યાસા સંદર્ભાત આહે. પણ મહિલા સક્ષમીકરણ હા એક વિષય અસા આહે કે આપલ્યા महाराष्ट्र राज्य जे गवर्नमेंट जे आहे गवर्नमेंट थ्रू राबवलं जात आहे आणि बाकीचे राज्यामध्ये ते स्वस्ता म्हणून राबवले जात आहे. आणि आपले महाराष्ट्र या राज्यात MSRLM हा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान याचा अंतर्गत एक पॉईंट जर घेतला तर आपण उमेद असं म्हणून एक आशा आणि नव जीवन याचा मार्गावर लागलेले आहे असं समजून मग सरकारने आपल्याला आर्थिक सहायता प्रत्येक गावागावी दिलेले आहे. जसं मायक्रो प्लॅनचा आराखडा तयार झाला त्याच पद्धतीने प्रत्येक गावाला लाखाचा वर निधी आपल्या गव्हर्नमेंटने दिली आहे. तर आपण त्याला महिलाचा सक्षमीकरण हा 10 रुपये बचत करून बी ते सक्षमीकरण नाही होणार. पण त्याचा जे गव्हर्नमेंटने दिलेले आहे ते पैसे कर्ज घेऊन आणि त्या कर्जावरून आपण आपले जे महिलांचे प्रगती करायचं आहे प्रगती म्हणजेच 10 रुपये असा बसतीवरून नाही होणार म्हणून आपल्याला गव्हर्नमेंटनी जे आर्थिक सहायता दिली आहे याच्यावरून आपण आपले अडीअडचणीसाठी आपण कर्ज घेणार आणि ते आपण कमी व्याजांनी दर सुरुवातीला 2012 पासून सुरुवात झाले होते तेव्हा 2% होते आणि आता 2019 या वर्षापासून आपल्याला 1% सरकारांनी व्याज दर दिले आहेत. त्याचप्रमाणे आपण हा कर्ज वाटप करतो आणि सिलेक्ट अंतर्गत ग्रामसंघाअंतर्गत कर्ज गटांना देतो आणि सिलेक्ट हा ग्रामसंघाला देतो. तर तसं वापसी हा गटाकडून ग्रामसंघात येतो आणि ग्रामसंघाकडून सिलेक्ट या मीटिंगमध्ये जमा होतं ते पैसे आणि आपण ते तालुका अकलकुवा तालुका या तालुक्यावर ते पैसे जमा करतो. असं आपली हा एक महिला स्वयंसहायता समूह याचा जे पैशांची साखळ पद्धत आहे ते आपण याच पद्धतीने कार्य सुरू ठेवणार आहेत. आपण भले राहिले नाही राहिले तरी हा कार्यक्रम बंद होणार नाही आणि जे पिढ्यानपिढ्या चालणारी अशी हा एक महिला सक्षमीकरणचा कार्यक्रम आहे.